व्यवस्था के लिए आम बाहर लोक फिर व्हाट्सअप वर पोस्ट करना चैतन्य शिवाजी शिंदे मी पांचवी ते दहावी या शाळेत होतो चंद्रकांत चौंडे सरांचं मी वाचा आणि मला खूप चांगलं वाटतंय की आपण सगळेजण यशस्वी झाला आणि मी आयएसएमटी मध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम आहे. मनमाडकरांनो हॅट्स ऑफ, तुम्ही जे काही प्रयत्न केलेले आणि ते जे काही अरेंज केलेले मला रे हॅट्स ऑफ. खूप
मोठे मोठे वक्ते आणि जसे आपण म्हणाला की इथे येऊन गेले तर हे अत्यंत खरं आहे. अगदी माधवराय गडांपासून किंवा वेगवेगळे म्हणजे राजकारणी म्हणा अथवा व्यासंगी यांचे मोठमोठ्या गांभीर्या सभा त्यातले शब्द हे अजून सुद्धा आठवतात आणि ती पुंजी पुढे आम्हाला काय उरत असते. तर ह्या विद्यार्थ्यांनी माझी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आता पुढे नक्की काय करायला पाहिजे कदाचित ह्या या ठिकाणी आम्हाला आज आम्हाला फक्त एकत्र भेटण्याचा खूप आनंद आहे. एक वेगळं व्हायब्रेशन आहे. खरोखर कौतुक आणि मिठी मारलेल्या भावना आपल्यापर्यंत नक्की कळतात. आता ह्या शाळेसाठी अथवा ज्या शाळेने आम्हाला करत दिलं याच्यासाठी आम्ही नक्की काय भरीव कामगिरी करू शकतो हे जर तुम्ही आम्हाला छोटस मार्गदर्शन केलं तर कदाचित आमचे जे लीडर आहेत हे जसे योजना राबवतात तर चारुलता आणि संदीप यांना मी सांगेन की आपण काय करू शकतो याबद्दल जर आपण पुढे जात आहात तर केवळ कार्यक्रमांना भेटणं हे केवळच स्वरूप मर्यादित न राहता जर असं आहे की इथून आम्ही कुठे जातो काही करू शकतो खूप मोठमोठ्या कीर्ती संपादन करू शकतो तर मग आज आमचं गाव कोरडं काय इथे अनारोग्यता आहे इथे अनाबंदी का आहे आज दिसलेले छोटे छोटे रेफरन्सेस आज त्या स्वरूपात का वाटत आहे. आज आमच्या शाळेलाही रिनोव्हेट करण्यासाठी 20 वर्षांची वाट कापावी लागत आहे. तर ह्या गोष्टींनी आम्ही उद्विग्न होऊन मागे म्हणून बघायला पाहिजे. आय आय टीच्या अनेक अशा अनुनयांनी पुन्हा काही जण गावाकडे वळलेले आहेत. परदेशात गेलेले नागरिक पुन्हा इथं येऊन त्यांच्या गावाकडे काही चित्रपटाद्वारे सुद्धा याचा अनुभव आमच्यावर उपस्थित सर्व मित्र आणि मैत्रिणी 86-87 मी खरं तर त्यांनी आवाज दिला मला बोलवलं. मी आगंतुक आहे. मी छत्रा स्कूलला होतो 86-87 पण सगळे जे मित्र या ग्रुपमध्ये या ग्रुपमध्ये मी पण आहे. आज सकाळपासून संदीपचाही फोन येऊन गेला आणि मी आधी एक सूचना दिली होती जे मनमाचे अजय आणि यांनी जो आज कार्यक्रम ठरवला आहे किंवा इंडियन हायस्कूलची 86-87 बॅच आणि छत्रे हायस्कूलची 86-87 बॅच तेव्हा सगळे मित्र होतो गावातच होतो तर सगळे मित्रांना परिचय ते एकत्र कामी घेऊ नये पण ते काही जमलं नाही मला वाटतं. आणि छत्रे हायस्कूलच्या इंडियन हायस्कूलच्या 86-87 बॅच याचा कार्यक्रम इथे ठेवलाय. मी अग्रा भाऊन ओळखतो. मी रेल्वे सर्व्हिस आहे आणि सध्या चीफ पर्सन सुपरवायझर आपल्या मनमाड स्टेशनवर काम करतो. तसे सर्व बंधुजन हे माझ्या परिचयाचे प्रत्येकाच्या भाषणात खासदार संदीपने सांगितलं की 86-87 जरी आम्ही पार झालो आणि जो तो त्याच्या त्याच्या उद्देशाच्या दिशेने किंवा याच्या दिशेने जो तो वेगवेगळ्या मार्गाने वाटचाल शुभेच्छा देतो व थांबतो. धन्यवाद. ठाकूर मी सध्या
त्यामुळे जे गुरुजन वर्ग आहे ते माझ्यासाठी वडील अभिमंडळ पण आहे आणि म्हणजे शाळेनंतर सुद्धा या गुरुजन वर्ग गुरुजनांचा सहवास मला मिळालेला आहे. कारण घरी येणं जाणं असायचं आणि जसं आता संदीपने सांगितलं होतं व्हॉलीबॉलचे विषय घेतला होता, वडील सुद्धा व्हॉलीबॉल खेळायचे, तर त्यावेळेस सुद्धा या सर्व पण मी पण यायचं त्यावेळेस कधी कधी लहान असताना मी पण बघायचो. जशी आपल्याला ज्ञानामध्ये भर टाकलेली आहे, ज्ञानामध्ये भर टाकली त्याच पद्धतीने माझ्यासाठी शाळेपेक्षा म्हणजे आमचा उदरनिर्वाह आणि शाळा होतो, त्याच्यामुळे शाळा ही माझ्यासाठी फार महत्वाची आहे. आणि आजचा आपला हा जो रिनियनचा प्रोग्राम अरेंज केलेला आहे त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका बजावलेली आहे. तर आपल्याला रमेश पाटणे, नंतर अर्चना पाटकर, संदीप जोशी, स्वाती याबरोबर आणि बाकी सगळे प्रोत्साहन देणारे मंडळी, मी सुद्धा थोडा काही कालावधी या आयोजनामध्ये सहभाग घेतला होता, परंतु पूर्ण वेळ का म्हणजे वेळ देऊ शकलो नाही. त्यासाठी व्यक्त करतो आणि अतिशय उत्कृष्ट असा सगळा प्रोग्राम मनमाडकर मित्राने आयोजित केला, त्याबद्दल मनमाडकर मित्रांचे खूप खूप आभारी आहे त्यांना. अभी अलविदा मत कहो दोस्तों, न जाने कहां फिर मुलाकात हो, न जाने कहां फिर मुलाकात हो. क्योंकि बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी, बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी, ख्वाबों ही में हो चाहे मुलाकात तो होगी. बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी, ख्वाबों
साथी में हो चाहे मुलाकात तो होगी, बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी। ये प्यार में डूबी हुई रंगीन फजाएं, ये प्यार में डूबी हुई रंगीन फजाएं, ये चेहरे ये नजरें ये जवारुत ये हवाएं, हम जाएं कहीं इनकी महक साथ तो होगी, हम जाएं कहीं इनकी महक साथ तो होगी। बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी, ख्वाबों ही में हो चाहे मुलाकात तो होगी। तरह दिल में बसाए हुए रखना, फूलों की तरह दिल में बसाए हुए रखना, यादों के चरागों को जलाए रखना। लंबा है सफर इसमें कहीं रात तो होगी, लंबा है सफर इसमें कहीं रात तो होगी। ख्वाबों ही में हो चाहे मुलाकात तो होगी, बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी।